पाटील. आता आपण आंतरवाली सराटीमध्ये आहोत आणि मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. या ठिकाणी लहान लहान लेकरं देखील जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी येत आहेत, उपोषणाच्या या लढ्याला, आरक्षणाच्या लढाईला सपोर्ट करण्यासाठी येत आहेत. दीदी, काय नाव तुझं? राजलक्ष्मी विजय कुमार अडकर. बर, गाव कोणतं तुझं? माढा. माढाहून आली? कोणासोबत आलीस? पप्पा. बर, का आली वर इकडं? कोणाला भेटायला आली? जरांगे काकांना. जरांगे काकांना भेटायला आली. बर, बोललीस का जरांगे काकांना? भेटलीस? आता भेटायचंय. भेटायचंय. भेटायचंय, भेटण्यासाठी आली आहे. तर बघू शकताय ही चिमुरडी माढ्यावरनं आपल्या आईबाबासोबत आलेली आहे जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी. तुमच्यासोबतच आली? हो, ही माझी राजलक्ष्मी आडकर म्हणून मुलगी आहे. तिनं एका सिनेमामध्येही काम केलेलं आहे छोट्याशा. हां, त्यामध्ये तिची इच्छा होती. पेंटर प्रकाश म्हणून एक सिनेमा आहे, नवीन निघतोय, त्याच्यामध्ये तिनं काम केलेलं आहे. मग जरांगे पाटला मी पत्नीक सर्व कुटुंबासहित भेटायला आलो आहे. तर मी पश्चिम महाराष्ट्रातून आलेलो आहे. विशेष म्हणजे मी पश्चिम महाराष्ट्रात आपलं काम करतोय चांगल्या प्रकारे. मी याच्या अगोदर बीजेपीचं काम करत होतो. मी ह्या 6 महिन्यापासून बीजेपीचं काम सोडून देऊन याच्या प्रवाहात ओढलो गेलेलो आहे आणि मराठा समाजासाठी आम्ही काम करत आहोत. तर मराठा समाजाचं एक आपल्याला टेंटेटिव्ह पाहायचं म्हटलं तर मराठा समाजाचा इफेक्ट म्हणजे आपल्या जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा इफेक्ट पश्चिम महाराष्ट्रात थोडाही कमी झालेला नाही. कारण आमचा माढा लोकसभा मतदार असू द्या, सोलापूर मतदारसंघ असू द्या, बारामती मतदारसंघ असू द्या, सातारा मतदारसंघ असू द्या, प्रत्येक जिल्ह्यामध्ये सांगली मतदारसंघ असू द्या, प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही फिरत होतो कालच्या लोकसभेच्या ह्याच्यामध्ये. तर मराठा समाजाचा हा जरांगे पाटलाचा जो इफेक्ट आहे हो अतिशय प्रखर झालेला आहे. उलट ही सुप्त लाट आहे सुशिक्षित वर्गामध्ये. विधानसभेवर पण परिणाम होईल? विधानसभेला अशीच अवस्था जर राहिली तर निश्चितच याचा परिणाम होईल. कारण अजून एक मला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. विशेष म्हणजे तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे असं बोललात म्हणून तुम्हाला विचारायचं आहे की सध्या सोशल मीडियावरती एक चर्चा आहे आणि सोशल मीडियावरती म्हणण्यापेक्षा लोकसभेचा निकाल लागल्याच्या नंतर असं बोललं जातं की जात जिंकली परंतु धर्म हरला आहे असं एक चित्र तयार केलं जाते, काय बोलायला याच्यावर? राजकारण करत असताना खरी गोष्ट म्हटलं तर धर्म हा हिंदू धर्माचे म्हटलं तर सर्वच हिंदू आहेत. आम्ही जय श्रीराम म्हणूनच विरोधात मतदान करत होतो. जय श्रीराम म्हणजे भाजपला काही बांधलेला वर्ग नाही आहे. जय श्रीराम म्हणजे हिंदुत्ववादी असणं म्हणजे भाजपवादी असणं असं काही संबंध नाही आहे. असे जर विषय असता तर शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षाला भाजपनं सोडून तिलांजली दिली नसती, विरोध केला नसता, पक्षात फडाफड केली नसती. त्यामुळं भाजपचा जो अजेंडा आहे, आम्ही हिंदुत्ववादी आणि इतर निधर्मीवादी असा अजेंडा चुकीचा आहे असं माझं मत आहे. कारण मी बीजेपीच्या पक्षात काम केलेलं आहे, तिथे फक्त चुकीच्या गोष्टी केल्या जातात आणि चुकीच्या गोष्टीच सांगितल्या जातात या योग्य आहेत म्हणून. याची चीड प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक मतदाराला आलेली आहे आणि त्या मतदारांनी जरांगे पाटलाच्या माध्यमातून आणि या पक्षफुटीच्या विरोधात कालचा निकाल दिलेला आहे लोकसभेला. आणि अशाच प्रकारचं जर लोक महाराष्ट्रातील सरकार म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी हा जो निर्णय मराठा आरक्षणाचा मुद्दा व्यवस्थित मराठा आरक्षण हे ओबीसीच्या कोट्यातून न देता अशाच प्रकारे लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला आणि टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रामध्ये लोक विधानसभेला हे चित्र बदललेलं असेल. आणि ज्यावेळेस मान्य जरांगे पाटील 288 ठिकाणी त्यांच्याबरोबर राजू शेट्टी असतील किंवा आपले इतर सर्व समाज असेल, कोणताही समाज घेऊन ज्यावेळेस ते आंदोलन या विधानसभेला आपले 288 उमेदवार उभा करतील त्यावेळेस निश्चित चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये आपल्याला यश मिळण्याची चान्सेस आहेत असं मला वैयक्तिक वाटतं. तर बघू शकतात जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा मोठा इफेक्ट पडलेला आहे आणि सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे बोललं जातं की जात जिंकली धर्म हरला असं जे काही चाललं आहे असं काही नाही आहे. मराठा समाजाने हिंदू म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान केलं आणि त्याचा फटका लोकसभेमध्ये बसला आहे. जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून लवकरात लवकर आरक्षण दिलं नाही तर याचा पुन्हा एकदा विधानसभेवर फटका बसेल असं बोललं जात आहे. हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.